अहमदनगर शहर ही निजामशाहीची एकेकाळची राजधानी. जवळजवळ 100 वर्ष या शहरानं महाराष्ट्रावर राज्य केलं. मध्ययुगीन इतिहासातलं 16वं शतक हे अहमदनगरचं म्हणजे निजामशाहीचं शतक मानलं जातं. त्यामुळे अनेक महत्त्वाच्या वास्तू त्या काळात या शहरामध्ये निर्माण झाल्या. मलिकामद निजामशाह यांनी 1490 जी लढाई झाली, 28 मे 1490 लढाई जी जंगे बाग नावाने प्रसिद्ध आहे, या लढाईतला जो निर्णायक असा विजय त्यांना मिळाला, तेव्हापासून या शहराच्या स्थापनेला सुरुवात केली. ज्या ठिकाणी लढाई मिळाली त्या ठिकाणी त्यांनी लढाईचं एक विजयाचं प्रतीक म्हणून एक महाल बांधला, ज्याचं नाव नंतर कोटबाग निजाम असं पडलं आणि पुढेच त्याचा विस्तार होऊन तिथे भुईकोट किल्ला बांधला गेला. आजही जगातल्या अतिशय उत्कृष्ट किल्ल्यांमध्ये, विशेषतः भुईकोट किल्ल्यांमध्ये, अहमदनगरच्या किल्ल्याचा समावेश होतो. तेव्हा अहमदनगर ही राजधानी असल्यामुळं राजांनी आपल्या या आवडत्या शहरामध्ये अनेक नव्या नव्या इमारतींचं निर्माण केलं. इथे जलमहाल बांधले, डोंगरावरचे महाल बांधले, या ठिकाणी शिक्षणाचं केंद्र सुरू केलं, या ठिकाणी अतिशय रम्य अशा बागा त्यांनी निर्माण केल्या. अन्यत्र कुठे बघायला मिळत नाही अशी कारंजी असलेली काही वास्तूंची निर्मिती त्या काळात झाली. अगदी सांगायचं झालं तर पहिल्या राजाच्या काळापासून म्हणजे मलिक अहमद निजामशाह यांच्या काळामध्ये 2 अतिशय महत्त्वाच्या वास्तू या ठिकाणी निर्माण झाल्या. त्यातले एक आहे हष्टबिहष्ट महाल, जी 8वं नंदनवन म्हणून प्रसिद्ध होती. अतिशय विस्तीर्ण अशा उद्यानाच्या मध्यभागी अष्टकोनी तलाव, त्याच्यामध्ये अष्टकोनी दुमजली हवाखानी, त्याच्या शेजारी मोठा हमामखाना, स्त्रियांसाठी वेगळं स्नानगृह, असं एक उत्तम उद्यान त्या काळात तयार झालं होतं, जे जगामध्ये अतिशय प्रसिद्ध होतं. अकबराचा मुलगा जेव्हा मुराद नगरवर स्वारी करून आला तेव्हा तोही या उद्यानाच्या प्रेमात पडला होता. त्यामुळे ते उद्यान किती सुंदर असेल याची कल्पना केलेली बरी. बुऱ्हाणशहाच्या काळात आणखीन एक मोठं उद्यान असलेलं जलमहालाचं स्वप्न त्यांनी साकारलं, जे पुढे मुर्तजाच्या काळात पूर्ण झालं, तो आहे हष्टबिहष्ट महाल, जो आपल्याला बघायला मिळतो सावेडी भागामध्ये. विस्तार केल्यानंतर तोही अतिशय महत्त्वाचा नगरचा एक अभिमानाचा बिंदू बनला. त्यानंतर नगरमध्ये फराबक्ष महाल नावाचा एक महाल तयार झाला, जो शहाजहाननी बघितल्यानंतर त्याला ताजमहाल कसा बांधावा याची कल्पना स्फुरली असं सांगितलं जातं. अतिशय महत्त्वाची अशी ही सोलापूर रस्त्यावरची वास्तू की जी आशिया खंडातली पहिली ऑडिटोरियम म्हणजे पहिलं मनोरंजनाचं केंद्र, करमणुकीचं केंद्र म्हणून ओळखलं जाऊ लागलं होतं. आजही या वास्तू आपल्याला थोडाफार भाग पडला असेल, काही भग्नावशेष असतील, पण या वास्तू पाहिल्या की त्या काळातला सगळा वैभवाचा नजारा आपल्या डोळ्यापुढे उभा राहतो. अहमदनगरपासून 12 किलोमीटर अंतरावर असलेली अतिशय महत्त्वाची अशी एक वास्तू म्हणजे सलाबत खानाचा मकबरा, जो स्थानिक लोक चांदबिबीचा महाल म्हणून ओळखतात. 1580 निर्माण झालेली ही वास्तू आजही तशीच आहे. एकही त्या इमारतीतला दगडी चिरा जागचा हल्लेला नाही. त्या काळी खरं म्हणजे तो मकबऱ्यासाठी बांधलेला काही महाल नव्हता, तर ती दुर्बीण महल म्हणून आजूबाजूच्या प्रदेशावर टेहाळणी करण्यासाठी, नजर ठेवण्यासाठी आणि त्या काळी संदेश वहन करण्यासाठीची एक अतिशय महत्त्वाची अशी मोक्यावरची इमारत होती. पुढे सलाबत खान ज्यांनी ती इमारत बांधली, त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या इच्छेप्रमाणे तिथे त्याचं दफन केलं गेलं आणि तो सलाबत खानाचा मकबरा बनला. एवढ्या उंचावर म्हणजे रायगड किंवा माथेरानपेक्षा उंचीवरचं हे 3080 फूट समुद्रसपाटीपासून उंचीवर असलेलं ठिकाण, पण तिथे पण पाण्याची सोय केलेली आपल्याला दिसते. तिथे 3 तलाव आहेत, खालच्या बाजूला 1 तलाव आहे. आणि अतिशय महत्त्वाचं म्हणजे त्याच्या ज्या सगळ्या कमानी आहेत या अतिशय सौंदर्यपूर्ण दृष्टिकोनातून निर्माण केले गेलेले आहेत. तेवढंच आर्किटेक्चरही तिथलं महत्त्वाचं आहे. तिथल्या प्रत्येक मजल्यावरच्या जमिनीला असा उतार दिलेला आहे की उघड्या कमानीतून पाऊस जरी आत आला, किती पाणी आत जरी आलं तरी ते आपोआप निथळून जावं, कुठेही साचणार नाही, अशा पद्धतीचं काम स्थापत्य अभियंत्यांनी जे नगरमध्ये करून दाखवलं ते जगामध्ये फार दुर्मिळ आहे, फार कमी ठिकाणी बघायला मिळतं. बुऱ्हाणनगर रस्त्यावरची दमडी मशीद जी साधारण 16व्या शतकातच निर्माण झाली, तेव्हा किल्ल्याचं काम सुरू होतं. किल्ल्याच्या कामावर जे मजूर यायचे
ते तेव्हाचं एक छोटंसं नाणं सगळ्यात कमी मूल्याचं म्हणजे दमडी, एका फकीराला या दमड्या दिल्या जात होत्या आणि त्या साठवून साठवून मग त्या पैशातून सहेल खान किंवा शेर खान नावाचा सरदार तेव्हा होता, त्यांनी ती मशीद बांधली. अतिशय उत्तम असं जे इस्लामिक आर्किटेक्चर आहे, जे शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे, त्या पद्धतीचं सगळं बांधकाम त्या ठिकाणी बघायला मिळतं. उत्तम अशी कॅलिग्राफी म्हणजे दगडावरचं अक्षरलेखन, कुराणातली आयात किती सुंदर पद्धतीने दगडावर तिथे कोरलेली आहेत हे बघायला आपण नक्की जायला पाहिजे. तिथल्या मिनारांवर जी कमळाची फुलं आहेत, भिंतींवरची कमळाची फुलं आहेत, ती अगदी वैशिष्ट्यपूर्ण आहेत. शिवाय त्या इमारतीवर इतर वास्तूंमध्ये जसं आपल्याला घुमटाचा आकार बघायला मिळतो, आर्चेस बघायला मिळतात, त्याच्या उलट ते छत अगदी सपाट आहे आणि कित्येक टन वजनाचे दगड एखाद्या सपाट आपण पी ओ पी जसं छत करतो तसं ते एकमेकांमध्ये गुंतवलेले आहेत. आणि छतामध्ये जशी दगडाची रचना आहे तशीच रचना अगदी तुम्हाला जमिनीवर बघायला मिळते. एखादा प्रतिबिंब आरशाचं आपण बघतो तसं ते छताचं आणि जमिनीचं प्रतिबिंब दमडी मशिदीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. या ठिकाणी अतिशय उत्तम असं तर तुम्हाला कलाकुसर तर बघायला मिळते. दगडं वेगळी असली तरी नक्षी इतकी सलग कोरलेली आहे की तो दगड वेगळा आहे लक्षातच येत नाही. शिवाय दमडी मशिदीच्या दृष्टीने एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिथे पक्ष्यांसाठी घरं केलेली आहेत, ज्याला पिजन होल्स म्हणतात. म्हणजे माणसाबरोबर पक्ष्यांचा निसर्गाचाही विचार त्याकडे केला जात होता हे अतिशय महत्त्वाचं. डोंगरगण म्हणून एक ठिकाण आहे साधारण 18 किलोमीटर अंतरावर. तिथे एक जनानखाना म्हणून एक इमारत आहेच आहे, पण त्याच्या शेजारी एक मांदरसुंबाचा डोंगर आहे. तिथे त्या डोंगराच्या माथ्यावरती महाल तर होताच पण त्या शेजारी पोहण्याचा तलाव होता. म्हणजे साधारण 2000 फूट उंचीवर पोहण्याचा तलाव बांधण्याची कल्पना त्या काळात इथल्या नगरच्या राजांना सुचली कशी हा खरंच प्रश्न पडावा असा भाग आहे. तिथे हमामखाना होता, कारंजी होती आणि एवढ्या उंचावर पाणी कसं आणलं असेल, तर ते पावसाचं पडणारं पाणी डोंगराच्या पोटामध्ये टाक्या खोदून त्यात साठवून पाहिजे तेव्हा ते हत्तीच्या मोठ्याने उपसलं जायचं आणि ते या महालासाठी, हमामखान्यासाठी, कारंजासाठी, बागेसाठी आणि पोहण्याच्या तलावासाठी वापरलं जायचं. मला वाटते ही सगळी नगरची फार महत्त्वाची अशी वैशिष्ट्यपूर्ण उदाहरणं आहेत. किल्ल्यामध्ये आजही जुने महाल आहेत, ज्यामध्ये गगनमहल असेल, सोनमहल असेल, सुरुवातीचा कोटबाग निजामचा काही प्रवेशद्वाराचा भाग असेल, अष्टकोनी महाल असेल, बगदाद महल असेल, हे सगळं बघायला मिळतं. जमिनीवरचा किल्ला असूनही तो सहजासहजी दिसू नये अशा पद्धतीने बशीच्या आकाराची रचना, जसा जमिनीवरचा खोलगट भाग निवडून त्यांनी तो किल्ला बांधलेला आहे. दोन तलावातून त्या किल्ल्याचा खंदक भरायला पाणी आणलेलं होतं. 22 बुरुज आणि 2 किलोमीटर लांबीची तटबंदी हे या किल्ल्याचं नुसतं वैशिष्ट्य नाही तर तेव्हा जगातले जे सर्वश्रेष्ठ असे पोर्तुगीज अभियंते होते त्यांना बोलवून त्यांच्या मदतीने ही सगळी रचना तेव्हाच्या नगरच्या राजांनी करून घेतली होती. आणि आजही ही तटबंदी बऱ्यापैकी चांगल्या अवस्थेत आहे. किल्ल्याच्या प्रत्येक बुरुजाला इतिहास आहे, प्रत्येक महाला इतिहास आहे. अनेक मोठी माणसं तिथे राहून गेलेली आहेत. चांदबीबीचा पराक्रम त्या सगळ्या बुरुजांनी बघितलेला आहे. अकबराच्या सैन्यांनी 4-4 महिने वेढा देऊन किल्ला घेण्याचा प्रयत्न केला पण चांदबीबींनी हा माझा किल्ला मी देऊ देणार नाही, नगरचं तर संरक्षण केलंच, किल्ल्याचं तर संरक्षण केलं पण संपूर्ण दक्षिण भारतामध्ये मोगलांना येण्यापासून जर कुणी पहिल्यांदा अडवलं असेल तर नगरच्या चांदबीबीने अडवलेलं होतं. नगरमध्ये अनेक वास्तू आहेत. बागरोजाजी, अहमद निजामशाह यांच्या चिरविश्रांतीची जागा आहे. अतिशय सुंदर असं तेव्हाचं ते ठिकाण असावं. सिन्हा नदीच्या काठी गुलाबाची बाग होती, त्याच्यामध्ये तटबंदीच्या मध्ये एक छान असं आपण ज्याला गार्डन पॅव्हिलियन म्हणतो तसं ते विश्रांतीचं ठिकाण होतं. आणि राजाला ते इतकं आवडलं की शेवटी त्यांनी त्याच्या शेवटच्या प्रवासाची देखील जागा म्हणून बागरोजाची निवड केली. या बागरोजामध्ये शाह ताहीर म्हणून जे इराणहून आलेले अतिशय विद्वान ग्रस्त होते ज्यांनी नगरचे आणि इराणशी संबंध जोडून घेतले, अहमदनगरच्या राजाचे आणि गुजरातच्या सुलतानाचे त्यांनी मैत्रीचे संबंध निर्माण केले, नगरमध्ये ज्यांनी अतिशय मोठं असं शिक्षणाचं केंद्र सुरू केलं, अनेक देशांशी त्यांनी संबंध किंवा व्यापार त्या काळात आयात निर्यातीचा जो वाढवला, हे सगळं काम ज्यांनी केलं ते शाह ताहीर, त्यांची एक पिरॅमिडच्या आकाराची
मकबऱ्याची वास्तू आपण तिथे बघतो. शिवाय आणखीन एक महत्त्वाची गोष्ट बागरोजाच्या परिसरात आहे ती म्हणजे 1565 मध्ये झालेल्या तालिकोटच्या लढाईचं स्मारक तिथे बघायला मिळतं. ही लढाई म्हणजे विजयनगर विरुद्ध या 4 शाह्या म्हणजे निजामशाही असेल, आदिलशाही असेल, कुतुबशाही असेल, बरीचशाही असेल, या सगळ्यांनी मिळून युद्ध पुकारलं होतं. आणि त्या लढाईमध्ये खरं म्हणजे या 4 शाह्या पराभूत होत होत्या, पण एक हत्ती जो हुसेन निजामशाह जो होता, चांदबिबीचे वडील, तेव्हा सेनापती होते या सगळ्या सैन्याचे, तर हा हत्ती पुढे गेला, शत्रूच्या सैन्यात घुसला आणि त्यांनी त्या राजालाच पकडलं. राजा शत्रूचा पडला म्हटलं की सैन्य सगळं मागे पळालं विजयनगरचं, आणि अहमदनगरच्या राजाला खूप मोठा विजय मिळाला, खूप संपत्ती मिळाली. आणि म्हणून त्या गुलाम अली हत्तीचं तो गेल्यानंतर त्याचा एक मोठा चबुतरा तिथे बांधलेला आहे. त्याच्या माहूत आणि पतीपत्नीची कबर पण तिथे बघायला मिळते. आणि राजानी आपल्या कब्रस्थानामध्ये, शाही कब्रस्थानामध्ये हत्तीच्या कबरीला देखील जागा दिलेली आहे. तर मला वाटतं हे फार मोठं वैशिष्ट्य नगरचं म्हणावं लागेल. नगरमध्ये अनेक छोट्या मोठ्या गोष्टी आहेत, जसं दोबोटी चिरा म्हणून एक अतिशय महत्त्वाची वस्तू आपल्याला इथे बघायला मिळते, किंवा हुसेनी मदरसा आहे, अनेक मशिदी या ठिकाणी आहेत, दरवाजे आहेत. नगर हे मोगलांच्या काळात हे तटबंदीचं शहर होतं, 11 दरवाजे होते. आता दिल्ली गेट आणि माळीवाडा या 2 वेशीच उरलेल्या आहेत. हळूहळू जुने वाडे पडत चाललेले आहेत, लोक इतिहास विसरत चाललेले आहेत. खरं म्हणजे पर्यटनासाठी, म्हणजे जग आता पर्यटनाच्या माध्यमातून खूप मोठी सुबत्ता अनेक देशांमध्ये निर्माण झालेली आपण बघतो. खरं म्हणजे आपल्याकडे इतक्या गोष्टी असताना आणि त्यातल्या बऱ्याच अजून आपल्याला चांगल्या अवस्थेत बघायला मिळताना देखील आपण पर्यटनासाठी त्याचा का वापर करत नाही आहोत, हा खरं तर मोठा प्रश्न आहे. अहमदनगरमध्ये हा इतिहास लिहिणारे मोठे इतिहासकार होऊन गेले, फरिश्ता असेल, सय्यद अली तबाताबा असतील, यांनी हे सगळं लिहून ठेवलेलं आहे. ब्रिटिशांनी हा इतिहास लिहून ठेवलेला आहे, त्याचे पुरावे आपल्याकडे आहेत. आणि प्रत्यक्ष जिथे घडलं, ज्या वास्तूंनी, ज्या भिंतींनी, ज्या तटबंदींनी हे प्रत्यक्ष बघितलं, युद्धाचे क्षण झेलले, पराभवाचे चटके सहन केले, हे सगळं आपल्याकडे असताना मला वाटतं प्रत्येक नगरकरांनी सजगपणे हा इतिहास बघायला पाहिजे, पुढच्या पिढ्यांसाठी तो जपायला पाहिजे. ही केवळ पिकनिकची ठिकाणं नाहीत किंवा भिंतीवर काहीतरी लिहून ठेवण्याच्या गोष्टी नाही आहेत, तर त्या आपल्या अभिमानाच्या प्रतीक आहेत, आपले गौरवाची स्थानं आहेत. मला वाटतं पुरातत्व खात्याकडे काही वास्तू असतील, त्यांची अवस्था काही कारणामुळे चांगली नसेल, तर त्या नगरकरांनी पुढाकार घेतला पाहिजे. हा किल्ला आपला आहे, फराबक्ष महाल आपला आहे, बिस्तबाग आपली आहे, तिथे कचरा टाकला नाही पाहिजे, त्या वास्तूवर कुठे काही भिंतीवर लिहिलं नाही पाहिजे, माहितीचे फलक तिथे लावले पाहिजे, ठिकठिकाणी दिशादर्शक पाहिजेत, नगरच्या बसस्थानकावर, रेल्वे स्थानकावर या वास्तूंची माहिती असलेले फलक पाहिजेत, जेणेकरून येणाऱ्या जाणाऱ्यांना हे इतकं मोठं ऐतिहासिक शहर आहे हे कळायला पाहिजे. शिर्डीकडे, शनिशिंगणापूरकडे लोक येतात. मला वाटतं हीच मंडळी नगरमध्ये थांबली, त्यांनी या सगळ्या वास्तूंना भेट दिली. रणगाडा संग्रहालय असेल, मेहराबाद असेल, आनंदधाम असेल, दत्त देवस्थान असेल, नगरचं ऐतिहासिक